मिरजे दोन तरुणांची पोलिसाला मारहाण, अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकारावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरज येथील शास्त्री चौक या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंगसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण आणि अश्लील शिवीगाळ प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस मनोज नामदेव वाघमोडे आणि होमगार्ड डीपी चौगुले हे पेट्रोलिंगसाठी बाहेर पडले होते. शास्त्री चौक येथे आल्यानंतर रिजवान बेकरी रात्री 11 नंतरही चालू होती. त्यानुसार पोलीस वाघमोडे यांनी बेकरी बंद करा असे सांगितले. त्यावर बेकरीचे शेजारी थांबलेले किरण विलास साठे वय 27, सूरज विलास साठे वय 21, राहणार शास्त्री चौक माळीगल्ली मिरज यांनी पोलिसांना उद्देशून अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला असता सोबत असलेल्या होमगार्ड डीपी चौगुले यांच्या थोबाडीत मारले. पोलीस वाघमोडे यांना धमकी देऊन वर्दी आणि बनियन फाडून शोल्डरवरील महाराष्ट्र पोलीस लोगो तोडण्यात आला. तू मला ओळखत नाहीस, तुला दाखवतो असे म्हणून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. याबाबत पोलीस मनोज वाघमोडे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा तसेच मारहाण आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिरज शहर पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली असून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे. काल रात्री मिरज पोलीस स्टेशनचे बीट मार्शल ज्या आस्थापना वेळेत बंद नाहीत त्या आस्थापना बंद करण्यासाठी शास्त्री चौक येथे गेलेले होते. त्यावेळेस एक बेकरीच्या समोर वेळेनंतर सुद्धा ती बेकरी चालू असल्यामुळे काही इसम उभे होते, तर त्या इसमांना तिथून हटवत असताना काही इसम पोलिसांच्या अंगावर धावून आले आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या कामकाजामध्ये त्यांनी अडथळा निर्माण केला असल्यामुळे किरण विलास साठे आणि सूरज विलास साठे या दोन आरोपींच्या विरोधामध्ये 353 IPC प्रमाणे मिरज पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही आरोपी काल रात्रीच अटक केलेले आहेत. सध्या त्याचा तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.